वेलकम बॅक टू विनय भटक्या आपण आहोत आज कोटकल आणि इथून निघणार आहोत तिरुअनंतपुरम किंवा कन्याकुमारी ठाणे ते कन्याकुमारीचा आजचा रोड ट्रिपचा पाचवा दिवस आहे आणि मी उभा आहे इथे हे हॉटेल रिजेस कोटकलला कोटकल अतिशय सुंदर असं एक शहर आहे तसं बघितलं तर तुम्ही जेव्हा कोकर्णवरनं पुढे कासारकोडला येतात तिथे केरळामध्ये शिरतात केरळामध्ये शिरल्यानंतर अतिशय सुंदर अशी सीन सिनरी तुम्हाला दोन्ही बाजूला दिसते केरळ हे निसर्गाने नटलेलं एक राज्य आहे आणि त्या राज्यामधनंच आपण आता चाललेलं आहे आता हा तिथून निघाल्यानंतर कुट्टीपुरम ब्रिज हा एक फेमस बीच लागतो कोटकलवरनं निघाल्यानंतर हा फार जुना बीच आहे आणि ब्रिज आहे आणि ती न नदीचं नावसुद्धा कोटी कुंभ कोटी पुलम म्हणूनच आहे शहर अतिशय सुंदर आहे हे आता आपल्याला तिरुअनंतपुरमला जाईपर्यंत वाटेमध्ये बरीच चांगली टाऊन लागतील केरळाची आणि आजूबाजूला निसर्गसुद्धा व्यवस्थित मिळेल हवा चेक करण्याकरता आम्ही थांबलो आहे हे गावसुद्धा थ्रिसूर आहे हे सुद्धा एक फेमस असं टाऊन केरलामधलं आहे नायट्रोजन आम्हाला टायरमध्ये भरावा लागतो त्याच्याकरता हे मोठं पेट्रोल पंप असं मिळालेला आहे आणि गाडी पण फुल करून घेतली सगळे पेट्रोल पंप इथूनचे इथूनचे म्हणण्यापेक्षा आता बरेचसे पेट्रोल पंप आपल्याकडे हे चांगले व्यवस्थित सुखसोयीने हो ज्या बेसिक गोष्टी लागतात पॅसेंजर्सना त्याच्याकरता तयार झालेले आहेत इथे पाण्याची सोय आहे टॉयलेट आहे हवा भराला आहे परत तुमचे ग्लास साफ करून सुद्धा माणसं तुम्हाला काय काय मिळतात त्यापैकीच हा एक, एक पेट्रोल पंप आहे आणि हे तिसूर गाव जे आहे हे सुद्धा अतिशय सुंदर असं आहे प आजूबाजूला तुम्ही बघाल तर ग्रीनरी सगळीकडे ग्रीनरी आहेत रोडसुद्धा एकदम मस्त आहेत पण जिथे जिथे काम चालू आहेत तिकडे मात्र नक्कीच प्रॉब्लेम होतो ती शाळेच्या स्पीडच्या वरती तुम्हाला जाता येत नाही आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम लागणार आहे कारण आम्ही जेव्हा निघालो तेव्हा मला सांगितलं की ह्या रोडवर बऱ्याच ठिकाणी रोड वाईडनिंगचे काम चालू आहे मोठे करण्याचे काम चालू आहे तीन लेनचा रोड हे जे दिसते हे श्री शंकराचार्य युनिव्हर्सिटी फॉर संस्कृत कलाडी आणि ही संस्कृतची विद्यापीठ आहे हे नाईन्टीन नाईंटी थ्रीमुळे केरळ येथे स्थापन झालेलं आहे फेमस असं हे संस्कृतचं विद्यापीठ आहे सुरेख असा कॅम्पस आहे आम्ही काय आतमध्ये कॅम्पसला गेलो नाही बाहेरनं जे दिसलं ते थोडंसं टिपलेलं आहे त्याच्यानंतर पुढे प्रवास करत करत लंच घेऊन आम्ही पुट्टुपल्ली ह्या टाऊनमध्ये पोचलो तुम्ही जेव्हा ह्या टाउनमधून जात असतात तेव्हा तुम्हाला ह्या टाउन म्हणण्या म्हणण्यापेक्षा जेव्हा केरलाच्या रोडवरनं तुम तुम्ही जात असतात तेव्हा तुमच्या दोन्ही बाजूला सुरेख असे बंगले तुम्हाला दिसतात बंगलेसुद्धा अतिशय व्यवस्थित पेंटिंग केलेले असतात डिझाईनसुद्धा बंगल्यांची फार सुंदर असतात रस्ते टाउन सगळं केरलामध्ये अतिशय स्वच्छ आहे त्यामुळे केरळ हे मस्ट विजिट असं स्टेट आहे कारण इथे बघण्यासारखं बरंच आहे आणि जो माणूस मांसाहारी असेल फिश ज्याला आवडतं त्या इथं नक्कीच केरळला व्हिजिट करा केरलामध्ये मुन्नार आहे तेकडी आहे अशा बरेच गोष्टी आहेत तर आता आम्ही या कॅफेमध्ये थांबलो होतो या कॅफेमध्ये चहा कॉफी घेण्याकरता थांबलो होतो अतिशय सुरेख कॅफे हे बाहेरनं दिसत होतं त्यामुळे आम्हाला वाटलं हे बरंचसं महाग असलं पाहिजे पण तसं काय नाही आहे नॉर्मल रेट्स होते आणि आतमध्ये सुद्धा डेकोरेशन क्रिसमस असल्यामुळे फार चांगलं केलं होतं ओवरऑल हे कॅफे फारच सुंदर आहे बघा तुम्ही मागे लाईटिंगसुद्धा अतिशय सुंदर आहे मिट टाऊन म्हणून या कॅफेचं नाव आहे इथे लंच डिनर करता सुद्धा फार मोठा मेनू मेनू कार्डवर दिसतो तर मागे जे दिसते हे मिट टाउन आणि तिथे मी उभारून फोटो घेतला मेरी क्रिसमस जवळ असल्यामुळे हॉटेलला सगळीकडे डेकोरेशन केलं होतं हे हॉटेलच्या बाहेरचं पार्किंग स्पेस आहे आणि इथे फास्ट फूड क्विक फूड ज्यांना पाहिजे असेल त्याच्याकरता इथे ज्यूस कॉर्नर आहे फ्रूट्स सालॅडसुद्धा होतं आणि शॉर्म सुद्धा होता त्यामुळे ज्याला क्विक वाईट घ्यायचं असेल आणि बाहेर निसर्गामध्ये उभं राहून जर चहा कॉफी आणि काही स्नॅक्स घ्यायचे असेल तर त्याच्याकरता हा हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या बाहेरच असा हा कॅफेचा फास्ट फूडचा स्टॉल आहे फार सुंदर असं हे कॅफे होतं त्याच्यामुळेच आम्ही जरा बराच वेळ इथे घालवला आणि जर तुम्ही बघाल तर हे टाऊन जे आहे हे सुद्धा अतिशय सुंदर असं टाऊन होतं त्यामुळे इथे आम्हाला नक्कीच हे चहा घ्यायला आवडला हे टाऊन एखाद्या हिल स्टेशनसारखंच किंवा युरोपियन शहरासारखंच वाटतं कारण इथे स्वच्छता पण खूप चांगली आहे ग्रीनरी तर फारच सुंदर होती नंतर पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे ग्रीन होतं आणि रस्ता पण तुम्ही मागे बघतायत तोसुद्धा अतिशय सुरेख असा रस्ता होता पुथुपल्ली मुठ हे रबर बोर्डचं कॅम्पस ह्या शहरामध्ये आहे मोठंच्या मोठं त्यामुळे हे केंद्र सरकारचं कॅम्पस असल्यामुळे फार फेमस आहे आणि इथेसुद्धा बऱ्याचशा एम एम जी विद्यापीठ पॅरामेडिकलचं कॅम्पससुद्धा आहे बऱ्याच इथे संस्था या पुथुपल्ली टाऊनमध्ये आहेत त्यामुळे हे पुथुपल्ली हे केरळमधलं एक फेमस असं टाऊन आहे आणि त्याच्या तिथे तुम्ही सगळ्या गोष्टी काय बघितल्या नाहीत पण तिथे केल्यानंतर तुम्हाला ऑन द रोड हे सुद्धा एक ऑर्थोडॉक्स चर्चसुद्धा दिसतं फार सुरेख असं चर्च होतं हे असं करत आम्ही परत पुढे आमच्या तिरुअनंतपुरमला कडे कर क कर तिरुवनंतपुरपुरमच्या दिशेने निघालो आता ह्या साईडला निघताना रस्त्यात बरीच कामं चालू होती तर ह्या कामाचं तुम्हाला थोडासा आयडिया येवो म्हणून हे थोडं फार व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे तुमच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघाल हे मोठमोठे ब्रिज रिवरवर टाकण्याकरता तयार ठेवलेले आहेत आणि या रिवरवर हे ब्रिज क का बांधण्याचं कामसुद्धा सुरू आहे जेव्हा हा ब्रिज होईल तेव्हा ट्राफिक एकदम स्मूथ होऊन जाईल <coughs> सध्या खूपच बरीच ठिकाणी कामं चालू आहेत तेव्हा किती मोठाच्या मोठा असा हा ब्रिज आहे नंतर काही काय ठिकाणी डोंगरसुद्धा थोडेफार कापण्यात आलेले आहेत कारण घाटामधला रस्ता असल्यामुळे थोडा रोड वाईनिंग करण्याकरता त्यांना थोडासा डोंगरसुद्धा कापा लागतो आहे त्याचे हे दृश्य आहेत किती मोठ्या प्रमाणात काम चालू असेल याची तुम्हाला कल्पना नक्कीच येऊ शकेल काम तसं जोरात चाललेलं आहे असं दिसतं आहे पण तरीसुद्धा अजून एक वर्ष तर नक्कीच लागेल असा आमचा अंदाज आहे परत तुम्ही पुढे निघाल्यानंतर तुम्हालाही डायव्हर्शन्स मिळतात बघा इथे लेफ्ट साईडलासुद्धा परत रोड मोठा करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि आता इथे अशा प्रकारची राईटला तुम्ही डायव्हर्शन दिसत आहेत अशी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रोडला डायवर्शन दिसतात त्यामुळे नॅरो रोड होतो आणि ट्रॅफिक जाम होतो तीस चाळीसच्या वरती काय स्पीड मिळत नाही ही बघा बरीच परत कामं चालू आहेत पण एकदा का कामं झाली वर्ष दीड वर्षात तर रस्ता मात्र नक्की चांगला होईल आणि स्पीडसुद्धा चांगला मिळेल कम कन्याकुमारीला जाण्याकरता हा कोस्टल रोड जो आहे केरलामधनं जाणारा अतिशय सुरेख असा रोड आहे तुम्ही बेंगलोरवरनं सुद्धा मदुराई बेंगलोर रोडवरनं सुद्धा जाऊ शकता तो रोड तर एकदम झकास आहे पण इथे जी सिनरी दिसते कोस्टल रोडवर ह्या ती सिनरी बेंगलोर मदुराईवर नाही त्यामुळे आम्ही जाताना हा कोस्टल रोडवरनं गेलो आणि येताना आमचा प्लॅन आहे बेंगलोर मदुराई करून यायचं असं करत आम्ही रात्री एक दोनच्या सुमारास कन्याकुमारीला पोचलो आम्ही तिरुअनंतपुरमला काय रात्री थांबलो नाही म्हटलं रात्रीचं रात्रीच जेव्हा क्लो रोड क्लिअर असतात तेव्हाच गु हे आमचं हॉटेल होतं अतिशय सुरेख असं हे हॉटेल आहे मादिनी म्हणून हॉटेल आहे आमच्या रूमसुद्धा सी फेसिंग आहेत आणि रात्री दीड वाजता येऊनसुद्धा आम्हाला हे चांगलं हॉटेल मिळालं आणि बऱ्यापैकी बजेटमध्ये मिळालेलं हॉटेल आहे तसं काय फार डेकोरेटिव असं रूम्स नाही आहेत पण चांगल्यापैकी रूम्स आहेत या आणि एक ॲडव्हांटेजमध्ये तुम्ही बेडवरनं बसल्यानंतर तुम्हाला समोर सी व्ह्यू आहे हा समोर जो दिस तुम्हाला आता दिसेल हा इंडियन ओशन आहे राईट साईडला तुमच्या दिसेल तो हे बघा आहे टी व्ही पण आहे व्यवस्थित रूमच्या बाहेर आलं बाल्कनीमध्ये सुंदर अशी मोठी बाल्कनी पण आहे तुमच्या लेफ्ट साईडला आहे तो बे ऑफ बेंगॉल आहे समोर जो दिसतो आहे हा इंडियन ओशन आहे आणि राईट हँड साईडला अरेबियन सी आहे तिथेच तुम्हाला बघा काय सुंदर व्ह्यू रूम आहे रूममधनं हा व्ह्यू तुम्हाला तुमच्या बेडवर बसल्यावर सरळ दिसू शकतो राईट हँड साईडला दिसतं आहे हे स्वामी विवेकानंदाचं स्मारक आहे हे मोठीच्या मोठी बाल्कनी आहे आणि बघा इथून जो दिसतो आहे हा आमचा इथून बेड आहे मोठीच्या मोठी रूम आहे आणि इथून तुम्ही बेडवर बसल्यानंतर तुम्हाला हा व्ह्यू दिसतो म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकाल की रूम किती सुंदर होती आणि ती पण रात्री दीड वाजता आम्हाला दोन रूम मिळाल्या खरंच आमचं नशीब म्हणता येईल खाली दिसत आहेत हे कोळी बांधवांच्या सगळ्या बोटी आहेत दुप साधारण दुपारच्या सुमारास ते मच्छीमारी करता बाहेर पडतात आणि अर्ली मॉर्निंग येतात आज सगळ्या बोटी तिथे लागलेल्याच होत्या आम्ही सकाळी सहा वाजता जेव्हा उठलो साडेपाच सहाला सूर्योदय बघण्याकरता कारण आमच्या रूममधनं समोरच आम्हाला सूर्योदय दिसणार होता तुम्ही खाली बघतायत तर हा जो पॉईंट आहे हा सनस सनराइजचा पॉईंट आहे आणि इथेच सगळे कन्याकुमारीची लोकं इथे बघा एवढी माणसं जी जमली आहेत ती सनराईज करताय परत एक समुद्रामध्ये बोट पण घेऊन जात आहेत मच्छीमारवाले किती त्रास असतो बघा त्यांना बोट बोट घेऊन झाला लाटा किती मोठमोठ्या येत आहेत आणि त्या ह्याच्यातनं ते बोट वलवत नेत जात नेत नेत आहेत ने बरीचशी मंडळी इथे करता उभी होती पण इंडियन ओस हिंद इंडियन ओशनमध्ये सगळीकडे क्लाउड्स असल्यामुळे सनराइजचं जरा दिसणं फारच जरा कठीण होतं कारण क्लाऊड्स बरेच असल्यामुळे सूर्य ढगांच्या मागेच होता जरी उजाडला असेल तरी सूर्याचं अजून काय दर्शन झालं नव्हतं त्यामुळे ही जी सगळी मंडळी जमली होती सनराइज पॉईंटला त्यांची नक्कीच निराशा झाली असेल पण तुम्हाला इथे उभं राहिल्यानंतर समुद्राचं जे दर्शन मिळतं आणि ही जी मंडळी कोळी बांधव जी बोट ज्या टेक्निकनी घेऊन जातात आतमध्ये अगेन्स्ट लाटा हे सुद्धा एक त्यांचं स्किल बघण्यासारखं असतं हा मोठाच्या मोठा असा मोठा एक बंधारा बांधलेला जे आहे जेटी म्हणता येईल त्याला आणि ह्या बघा लाटा किती मोठमोठ्या लाटा समुद्रकिन्यावर येत आहेत हे सगळे लोक जमले सनराईज करता आणि मच्छीमारांचे पोटी आहेत काल रात्री तर हे गेले नव्हते मच्छीमाराला आता आमचा मुक्काम दोन दिवस होता ह्या रूममध्ये तर बघू क कधी कधी आणि कसे हे आपली बोट एवढी मोठी या समुद्रात घालतात ते बघू आत्ता खोडंसं दर्शन दिस सूर्यदेवताचं दर्शन दिसायला सुरुवात झालेली आहे पण त्या मनाने क्लाउड्स खूपच आहेत राईट हँड साईडला स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे तिथे आपण आता जाणारच आहोत सकाळचा ब्रेकफास्ट फ्रेश होऊन कारण रात्री दोन अडीचला आम्ही झोपलो सकाळी लवकर सनराईज करता म्हणून उठलो तर दोन दिवस कन्याकुमारीला आम्ही आहोत त्यामुळे थोडंसं सा कन्याकुमारीचं साईट सीनसुद्धा तुम्हाला नक्कीच थोडंफार बघायला मिळेल ही बघा किती गर्दी आहे अजूनही फार सुरेख अशी ही रूम होती तर तुम्हीसुद्धा कन्याकुमारी येणार असेल तर या रूमला रूमचं बुकिंग ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या हॉटेलला करा तसं काय रूम फार अशी लक्झरियस नाही आहे पण व्ह्यू जो हो आहे तो अप्रतिम व्ह्यू आहे असे थोडेच हॉटेल आहेत इथे कन्याकुमारीला की तुम्हाला डायरेक्ट सी व्ह्यू मिळेल आणि तिन्ही समुद्र तुम्हाला इथून बघायला मिळतील फार सुंदर आहे आणि इथे जे गॅलरीमध्ये तुम्ही आपली ड्रिंक्स घेऊन आरामात टाईमपास करू शकतात तासन तास या गॅलरीमध्ये खुर्चीत बसून समुद्राकडे बघत आपला टाईमपास आरामात होऊ शकतो आम्ही तर आमचं जेवण इथेच मागवलं होतं आणि इथेच जेवलो आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो पण नाही जेवण्याकरता कारण रात्रीचं जे सिनरी होती लाईट सगळीकडे लागले होते हे बघा हे सुद्धा कन्याकुमारीचं टोकावर आपण आलेलो आहेत म्हणजेच भारताच्या साऊथच्या कॉर् टोकावर आपण आता आलेलो आहे तर सांगतो या गॅलरीमध्ये बसून आम्ही आमचं रात्रीचं जेवण पण घेतलं काय सुंदर असा तो व्ह्यू होता सगळीकडे कन्याकुमारीचे आजूबाजूला जे दिसतं आहे सगळीकडे लाईट्स लागले होते वारा मस्त सुटला होता थंडगार वारा होता आणि अशामध्ये ह्या गॅलरीमध्ये बसून जे सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची जी मजा आहे ती काय आव मस्तच आहे बघा आता सूर्यदेव खूपच वरती आलेले आहे आणि आत्ता पुढे त्यांचं दर्शन पहिला सुरुवात झालेली आहे तर असा होता आमचा प्रवास कोटकल टू तिरुअनंतपुरम आणि तिरुअनंतपुरमवरनं कन्याकुमारी रात्री आम्ही साधारण दोन वाजता पोचलो तर थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब विसरू नका थँक्स